नमस्कार आज आपण किचनमध्ये येणाऱ्या काही महत्वाच्या समस्या कशा दूर करायच्या यासाठी काही टिप्स अँड ट्रिक्स पाहणार हो, आहोत यामुळे तुमचे भरपूर पैसे वाचतील आणि विशेष म्हणजे तुम्हाला जास्त वेळ किचन मध्ये काम करायची गरज पडणार नाही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका इथे आपली पहिली टीप आहे आपल्या घरामध्ये असे भरपूर आपण फळं आणतो त्यामध्ये संत्री मोसंबी देखील आणली जाते आणि त्याचा भाग आपण वरचा जो साल आहे ती आपण फेकून देतो तर याला फेकून न देता आपण याचा खूप छान रियूज करू शकतो संत्रीची साल काढून घेतलेली आहे आणि याला आपण एका भांड्यामध्ये थोडस पाणी टाकून त्या पाण्यामध्ये टाकलेला या याला गॅस वरती एक उकळी येईपर्यंत थोडस उकळून घ्या त्यानंतर पाहू शकता या पाण्याचा कलर जो आहे तो प्रकारे बदलतो आणि या पाण्यामध्ये खूप छान असा सुगंध येत आहे तुम्हाला जर यामध्ये स्प्रे परफ्युम असा टाकायचा नसेल तर नाही टाकला तरी चालेल फक्त संत्री अशी गरम पाण्यामध्ये उकळून घ्या त्याची जे साली आहेत त्या आणि याला एखाद्या बॉटलमध्ये भरून घ्या स्प्रे बॉटल नसेल ते कधी पाण्याची बॉटल जी आहे त्यामध्ये जरी भरलं तरी चालेल तर पाहू शकता ही स्प्रे बॉटल जी आहे हा स्प्रे आपण आपल्या घरामध्ये स्प्रे करणार आहोत जेणेकरून आपल्या घरातील दुर्गंधी निघून जाते घरामध्ये बरेच जण रूम फ्रेशनर वापरता जेणेकरून घरामध्ये सुगंध राहील तर त्यासाठी हे घरगुती रूम फ्रेशनर अगदी नैसर्गिक तुम्ही वापरा नक्की खूप छान घरामध्ये सुगंध येतो टॉयलेट बाथरूममध्ये दुर्गंधी येत असेल ती देखील निघून जाते त्यासोबतच घरामध्ये जर काही प्लांट असतील रोपं त्यावर कीड लागत असेल तर त्यावरती देखील तुम्ही हा स्प्रे करू शकता खूपच युजफुल आहे नक्की एकदा वापरा यानंतरची आपली टीप आहे गॅससाठी आजकाल प्रत्येकाच्याच घरी गॅस आहेत आणि गॅसशिवाय आपलं एकही काम होत नाही किचनमध्ये आपण बऱ्याच वस्तू गॅसवरती सतत बनवत राहतो हो आणि ही जी गॅसची शेगडी आहे सततच्या वापरामुळे काहीतरी यामध्ये प्रॉब्लेम येतो जास्त करून तर यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की याची जी फ्लेम आहे ती खूप जास्त अशी बारीक चालते गॅस फुल केला तरी देखील ही फ्लेम अशी वाढत नाही बारीकच असते आणि एवढ्या कमी फ्लेमवर काम करणं अशक्य आहे अगदी चपात्या फुगत नाहीत भाजीला वेळ लागतो सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी चिडचिड होते त्यामुळे आपण याला बाहेर ठीक करायला देतो आणि यामध्ये भरपूर वेळ जातो पैसे जातात आज नाही उद्या ठीक होणार किंवा गॅसची शेगडी घेऊन जाणे किंवा एखाद्याला घरी बोलून याला ठीक करणे यामध्ये भरपूर वेळ जातो आणि त्रास होतो पण तुम्ही म्हणाले याला ठीक कसं करायचं तर आज मी याला ठीक करण्यासाठी एक घरगुती उपाय घेऊन आलेली आहे अगदी तुमची घरच्या घरी गॅसची जी फ्लेम आहे एवढी लो चालत असेल तरी देखील फुल होईल अगदी गॅस नव्यासारखा चालायला लागेल तर त्या अगोदर इथे तुम्ही पाहू शकता माझी जी गॅसची शेगडी आहे याला मी फुल केलं तरी देखील याची जी फ्लेम आहे ती किती बारीक आहे अगदी यावरती काहीच काम होऊ शकत नाही आणि सर्व महिलांसोबत हा प्रॉब्लेम कधी ना कधी येतोच पण आपण याला घरगुती पद्धतीने ठीक करू शकतो अगदी दोन मिनिटात दोन काय एकाच मिनिटामध्ये तुमची गॅसची शेगडी पहिल्यासारखी नवीन सारखी चालायला लागेल म्हणजे त्याची जी फ्लेम आहे ती फुल होईल पण त्या अगोदर आपल्याला काही गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या ज्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत कारण की आपण गॅससोबत काम करत आहोत नक्कीच यामध्ये कोणताही हलगर्जीपणा केला नाही पाहिजे खूप जास्त धोका होऊ शकतो त्या अगोदर पहा कोणतंही काम करण्या अगोदर आपल्याला जे रेग्युलेटर आहे ते बंद करायचं आहे हे करणं खूपच महत्वाचं आहे त्याच नंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आणि ते पहा रेग्युलेटर जे आहे त्याचं बटन आपण खाली केलं की पूर्ण हे बंद होतं त्यानंतर आपल्याला याच्या ज्या प्लेट आहेत त्या काढायच्या आहेत आणि हे काढण्याअगोदर जसं आपण रेग्युलेटर बंद केलेला आहे बटन देखील बंद करून घेतलेले आहे त्यानंतर याचा शेगडीचा जो पाईप आहे तो आपल्याला काढायचा आहे पण त्या अगोदर पुन्हा एकदा मी सांगते याचा रेग्युलेटर जे आहे ते खालून बंद करा आणि त्यानंतरच पाईप काढा त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे घरामधील जुनं चार्जर जे की अगदी सर्वांच्याच घरी पडलेलं असतं चार्जर नसेल तर एखादं वायर घेऊ शकता पण चार्जर जे आहे ते प्रत्येक घरी आजकाल असतंच आणि त्यामध्ये जी केबल असते ती आपल्याला ला ला लागणार आहे तर त्याला मी असं तोडलं आहे आणि तोडल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दोन छोटे छोटे वायर भेटतील हे अगदी बारीक वायर असतात तर हे असे हळुवारपणे काढा आणि हे किती छोटं मोठं घ्यायचं अगदी तुमच्यानुसार आहे लांबी याची त्यानंतर याचा जो प्लास्टिकचा वरचा भाग आहे तो आपण चाकूच्या किंवा कात्रीच्या मदतीने अगदी हळुवारपणे काढायचा आहे हा प्लास्टिकचा छोटासा भाग काढला की त्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या तार भेटतील आणि ह्याच तार आपल्याला हव्या आहेत जसं की तुम्ही पाहिलं चार्जरचं मोठं वायर मी घेतलं व्हाईट कलरचं त्याला कट केलं त्यामध्ये दोन छोटे वायर निघाले दोन किंवा चार वायर असू शकतात ते काढायचे आणि त्याला कट केल्यानंतर आपल्याला ही छोटी तार भेटते तुम्ही म्हणाल एवढी छोटी तार काय काम येणार तर तुम्हाला एवढीच छोटी तार हवी आहेत गॅसच्या शेगडीवरती यापेक्षा मोठी तार तुम्हाला चालणार नाही अगदी काटेपिन देखील चालत नाही मोठीच असते आणि ती का ती पुढे आपण पाहणारच आहोत गॅसच्या शिगडीवरती चार्जरचा एकदा उपयोग करा तुमच्या सर्व समस्या सुटतील तर त्यानंतर इथे गॅसची शेगडी मी खाली काढून घेतलेली आहे तुम्ही किचन ओट्यावरतीच ही प्रोसेस करू शकता आपण थोडं प्रकाशात घ्या त्यानंतर पहा आपल्याला असं मागच्या बाजूला याला सरळ करायचं आहे खूप जुनी माझी शेगडी आहे त्यामुळे खालून असा गंज देखील चढत आहे आणि यामध्ये असे दोन पाईप दिलेले असतात यामध्ये छोटसं असं छिद्र असतं नक्कीच सर्व गॅसच्या शेगडीला हे असतं लक्षपूर्वक ऐका यामध्ये जे नळी आहे यामध्ये थोडासा गॅप दिलेला आहे आणि आत आतमध्ये तुम्हाला एक छोटस बारीक छिद्र दिसत असेल आणि ही प्रोसेस खूप सोपी आहे कारण की यामध्ये आपण कोणताच पार्ट उघडणार नाहीत म्हणजे नटबोल्ट काढून एखादा पार्ट उघडून परत लावणे असं काहीही आपल्याला करायचं नाही जसं की मी म्हणलं गॅसची शेगडी आहे तर हलगर्जीपणा इथे चालणार नाही त्यामुळे कारण की आपल्याला त्याबद्दल नॉलेज नसतं तर एखादा नटबोल्ट काढला व्यवस्थित ते बसला नाही त्यामुळे हे अजिबात करायचं नाही एक छोटंसं काम आहे फक्त तेवढंच आपण करणार आहोत ज्यामुळे आपली गॅसची जी शेगडी आहे ती खूप छान अगदी नवीनसारखी चालायला लागते तर या शेगडीमध्ये तुम्ही पाहिला असेल जे बर्नर आहे त्या बर्नरच्या वरी जी नळी असते तिथे एक छोटंसं छिद्र मी जसं की तुम्हाला दाखवलं त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे चार्जरमधून काढलेली ही तार आणि ही एवढी बारीक तारच आपल्याला लागणार आहे यापेक्षा थोडी मोठी जर तार असेल तरी चालेल पण त्यापेक्षा मोठी चालणार नाहीत कारण की हे छिद्र जे आहे ते खूप बारीक असतं तर या छिद्रामध्ये आपण ही ताराशी टाकून थोडंसं हलवणार आहोत जर अगोदरच्या काळामध्ये तुमच्याकडे जर स्टोव असतील जसे रॉकेलवर चालणारे स्टो असतात तर त्यामध्ये पिन वापरली जायची त्या स्टोला फुल करण्यासाठी त्याची फ्लेम टिपिनही इथे चालेल पण थोडंसं टीपिन असेल की नाही सर्वांकडे सांगता येत नाही पण चार्जर असेल तर चार्जरचं हे वायर काढून घ्या आणि या प्रोसेसमुळे तुमचा जो गॅस आहे या छोट्याशा छिद्रामध्ये काही अडकलेल्या गोष्टी असतील तर ते पूर्णपणे निघून जातात आणि तुमचा जो गॅस आहे तो अगदी नवीनसारखा चालायला लागतो या अगोदर देखील आपण गॅसची शेगडी कशी दुरुस्त करायची याची फ्लेम कशी मोठी करायची हे पाहिलं होतं त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे अगदी मिलियनवर व्ह्यूज आहे त्याखाली भरपूर कॉमेंट्स येत राहतात मला नेहमी अजून देखील की मी हे करू करून पाहिलं खूप छान माझी फ्लेम फुल झालेली आहे खूप मोठा प्रश्न सुटला शंभर टक्के तुम्हाला यामध्ये रिझल्ट भेटेल जसं सांगितलं तसं फक्त एकदा करून करून पहा जुन्या उपयोग बारीक झालेली फ्लेम आपण परत मोठी करू शकतो अगदी नव्यासारखा गॅस चालायला लागतो ला तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर नक्कीच तुम्हाला ही प्रोसेस लक्षात येईल आणि यामध्ये तुमचा काहीच असा प्रॉब्लेम येणार नाही अडचण येणार नाही आणि अगदी तुमची गॅसची फ्लेम जी बारीक झाली होती ती अगदी नव्यासारखी फुल चालायला लागेल आपण बऱ्याच वेळा घाईगडबडीत व्हिडिओ जो आहे तो पुढे पुढे करून पाहतो आणि आपल्या महत्वाच्या गोष्टी राहून जातात त्यामुळे नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा तुमचा शंभर टक्के प्रश्न सुटेल आणि जसं की मी नेहमी म्हणत आहे की गॅसचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे काळजीपूर्वक करा लक्षपूर्वक हाताळा या गोष्टी आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे गॅसची फ्लेम पाहू शकता किती बारीक झाली होती ती किती छान फुल चालायला लागलेली आहे आता तुमच्या मनात एक शंका येत असेल ही गॅसची फ्लेम लाल का होत आहे तर याचं कारण जे आहे ते असं की माझा जो गॅस आहे तो अगदी संपत आलेला आहे तो तुम्ही पाहू शकता अगदी लालवर हे आहे म्हणजे अगदी एक दिवसच चालेल आणि बंद होईल जसं शेवटी गॅस संपत जातो तशी फ्लेम लाल होते तुमच्यासोबतही हा प्रॉब्लेम होत असेल यामुळे आपण रिपेअर केल्याचा आणि गॅसची फ्लेम लाल होण्याचा काही संबंध नाही तुमचा गॅस खूप छान फुल चालायला लागेल आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे या अगोदर देखील आपण यावरती व्हिडिओ बनवला होता पण तो डिटेलमध्ये नव्हता म्हणून मी हा व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओला देखील तुम्ही मिलियनवर छान व्ह्यूज आणलेले आहेत भरपूर कॉमेंट्स त्यामध्ये देखील येतात की छान यामुळे माझा गॅस रिपेअर झाला बाहेर द्यायची गरज पडली नाही पैसे वाचले त्यामुळेच डिटेलमध्ये मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला याचा देखील तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल खूप छान गॅसची फ्लेम आपली फुल होते आणि अगोदर ही कशी फ्लेम होती आता कशी आहे अगदी तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद